विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण कोश वाङ्मय समजून घेणार आहोत. कोश वाङ्मय, याच्यात कोश याचा शब्दशः अर्थ घेतला तर कोश म्हणजे शब्दाचा त्या विविध माहितीचा ज्ञानाचा पद्धतीत केलेला संग्रह, म्हणजे ज्ञानाचा आणि शब्दांचा याचा जो संग्रह आहे त्या संग्रहाला कोश म्हणतात. विविध ज्ञानाच्या विशिष्ट पद्धतीने केलेलं संकलन किंवा विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी यालाच कोश असे म्हणतात. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्यांची उपलब्धतेची सोय करून देणे हे कोशाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो ज्ञानाचा आणि माहितीचा जो संग्रह आहे, जो कोश आहे, या कोशची आवश्यकता काय आहे, तर या कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं. वाचकाची जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा पूर्ण केली जाते किंवा एखाद्या मुद्द्यावरती सविस्तर उलगडा केला जातो आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, वाचकाला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. अभ्यासक, संशोधक हे जे असतात यांचा ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देण्यात आणि त्यात अधिक भर घालण्यात जी आवश्यकता असते त्या आवश्यकतेसाठी संशोधन करण्यासाठी कोश निर्माण करतात. कोशातील माहिती मांडणी करता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्यावत्ता या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते आणि या सगळ्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करूनच एखाद्या कोशातील माहितीची मांडणी अचूकपणे करता येते. किंवा एखादा कोश निर्माण झाला तर तो कोश अद्यावत करण्यासाठी ठराविक काळानंतर त्या कोशाच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या आवृत्त्या काढाव्या लागतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोश आहेत हे कोशचे प्रमुख चार प्रकार पडतात. त्याचा पहिला प्रकार आहे शब्दकोश, दुसरा आहे विश्वकोश, तिसरा आहे कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय. याच्यातला पहिल्या प्रकारची माहिती आपण आता घेऊया. पहिला आहे शब्दकोश. शब्दकोश याचा त्या वाक्यात त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह. शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दाची उत्पत्ती या सगळ्या गोष्टी त्या शब्दकोश मध्ये असतात. शब्दाच्या संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी, ज्याच्यात त्याचा पर्याय, प्रतिशब्द, अर्थ या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. अशा पद्धतीने हा जो शब्दकोश आहे विद्यार्थी मित्रांनो, हा शब्दकोश हा सर्वसंग्रहक असतो. विशिष्ट शब्दकोश, परिभाषा कोश, उत्पत्ती कोश, समानार्थी विरुद्धार्थी शब्दकोश, मनी वाक्यप्रचार यांचा संग्रह, अशा पद्धतीचे शब्दकोश वेगवेगळ्या याच्यावर आपण निर्माण करू शकतो. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो विश्वकोश. या विश्वकोशाचे दोन प्रमुख भाग आहेत, सर्वसंग्राहक कोश आणि दुसरा आहे विशिष्ट विषयपर कोश. सर्वसंग्राहक जो कोश आहे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रीय कोश, मराठी विश्वकोश. मराठी विश्वकोश आपण अनेकांनी आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा पाहिला असेल, त्याचे वेगवेगळे खंड सुद्धा आहेत. हे आहेत विश्वकोश. आणि विशिष्ट विषयपर असलेले जे कोश असतात ते एखाद्या विशिष्ट विषयाला वाहून घेतलेले कोश आहेत, म्हणजे त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भामधलीच संपूर्ण माहिती त्या कोशमध्ये असेल. जसं भारतीय संस्कृतीचा कोश आहे, व्यायाम शब्दकोश आहे, ह्या विश्वकोशांमध्ये भारतीय संस्कृतीच्या संदर्भात सापडेल किंवा व्यायाम ह्या प्रकारावर सगळी माहिती असेल. कोशाचं तिसरं महत्वाचं उदाहरण आहे कोश सदृश्य वाङ्मय. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते आणि यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून ग्रंथ निर्मिती करतात, याला कोश सदृश्य वाङ्मय म्हणतात. जसं महाराष्ट्र जीवन खंड 1 आणि 2, शहर पुणे खंड 1-2, इयरबुक, हे जे शब्दकोश सदृश्य वाङ्मय आहेत यांच्यामध्ये त्या विशिष्ट विषयावर अनेक लेखकांनी लिहिलेले लेख आपल्याला वाचायला मिळतात. कोशाचा चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस आपण जे ग्रंथ वाचत असतो त्या ग्रंथाच्या अखेरीस सूची आपल्याला पाहायला मिळते आणि ग्रंथाच्या अखेरीस दिलेली जी ग्रंथाची व्यक्ती, विषय, स्थळे, ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्या हे ज्या ग्रंथाच्या शेवटी जे दिलेले असतात त्यांना सूची असं म्हणतात. आणि या सूची सहसा आकारविल्ले असतात, ती त्या त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असतात. उदाहरणार्थ मराठी नियतकालिके. आता कोश आणि त्याचा इतिहास आपण थोडक्यात पाहूया. इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठेला खूप महत्व आहे. इतिहास जसा वस्तुनिष्ठेवर आधारित असतो तसा कोश हा सुद्धा वस्तुनिष्ठेवरच आधारित असतो आणि या दोघांमधला हा समान भाग आहे की वस्तुनिष्ठता.
प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषातील विश्वकोश जे असतात ते वेगवेगळे असतात, कारण त्यांचे प्राधान्यक्रम हे वेगवेगळे असतात. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न सुद्धा ह्या कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित केलेला भारतीय संस्कृतीचा कोश, या भारतीय संस्कृतीच्या कोश मधून वाचकांना त्यांची राष्ट्रीय अस्मितेचे बद्दलची भावना जागृत करण्यात आली. जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात, म्हणून शब्दकोश म्हणजे समाजाचं मानचिन्ह समजलं जातं. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने कोश आणि कोशाचे विविध प्रकार आपण आजच्या घटकामध्ये पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रंथालयात जाऊन आपल्या ग्रंथालयात जे कोश उपलब्ध असतील, विश्वकोश उपलब्ध असतील, शब्दकोश उपलब्ध असतील, या कोशांच्या संदर्भात अधिक माहिती घ्या, त्यांचं वाचन करा आणि त्या संदर्भाची अधिक माहिती आपल्या वर्ग शिक्षकांना लिखित स्वरूपात किंवा भाषण स्वरूपात कळवा. धन्यवाद.